आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये तब्बल साठ कोटी रुपयाची कामं जी आहेत ती मंजूर झाली विशेषतः प्रादेशिक पर्यटन विभाग आणि प्रादेशिक पर्यटन विकासाची ही कामं जी होती ही कामं मंजूर झाली पण याचा कार्यारंभ आदेश जो आहे तो अत्र निघाला नाही कावर हा का, का कार्यारंभ आदेश रखडला याबाबतचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा आपण केला याशिवाय या ठिकाणी या आता नव्याने एका चर्चेला उदाहरण आलेलं आहे विशेषतः या आर्वी विधानसभा क्षेत्रामधली जी कामं आहे ही कामंच देवेंद्र फडणवीस मुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपसचिवांच्या एका पत्रामुळे थांबली आणि थांबवल्या गेली अशा प्रकारचा एकूण चर्चा जी आहे ती आता सुरू झाली आपल्यासोबत खुद्द आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे आहेत त्यांच्याकडून समजून घेऊया काय नेमकं प्रकरण आहे कशा पद्धतीनं या प्रकरणाकडे पाहताय वेगळ्या वेगळ्या चर्चा यामध्ये येत आहेत सात कोटी पन्नास लाखाचे कामं पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून माझ्याच पत्रावर या म मा, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंजूर केलेत त्याचं नियोजन योग्यरित्या झालं पाहिजे ह्या भावनेतूनच जिल्हा परिषदमध्ये सार्वजनिक बांधकाम आणि शिवोकडे ती यादीसुद्धा आल्या गेलीत आणि आज त्या माध्यमातून त्याचा निकाल लागण्याच्या दृष्टीनं ते कामं नियोजित वेळेत व्हावे या भूमिकेतूनच जे जे कंत्राटदार असेल मग ते ग्रामपंचायत कंत्राटदार आहे सोसायटी कंत्राटदार आहे त्या माध्यमातून ते काम त्याचं नियोजन करावं या भूमिकेतूनच आत्ताच बैठक झाली आहे आणि ते नियोजन योग्यरित्या हो झालेलं आहे विशेषतः कंत्राटदाराची शिफारस जी आहे ती आपण केल्याचं पत्रातून केल्याचा एकूण आरोप होतोय कंत्राटदार म्हणून नाही ग्रामपंचायत आणि सोसायटी जे कामं तीस तीस लाखाच्या वरचे असेल ते सोसायटीवर त्या जे कामं दहा किंवा पंधरा लाखाचे असल ते ग्रामपंचायतवर द्या या पद्धतीनं त्याचं नियोजन केलं गेलेलं आहे इतरत्र दुसरं काही नाही साधारण किती कामं आहेत ही आणि कोणकोणती कामं आहेत सात कोटी पन्नास लाखाचे एकूण कामं आहेत आरवी आणि आष्टी या तालुक्यातील आणि काही थोडेफार करंजा सुद्धा कामं आहेत जे जे तीर्थक्षेत्र आहे तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही भूमिका आहेच कवर्ग यात्रा जे जे स्थळ आहे त्यांना कवर्ग यात्रा स्थळ निधी आणि या माध्यमातूनच सर्व दूर जे जे कामं शक्य होत असेल पर्यटन विभागाच्या माध्यमातून ते करण्याचे प्रयत्न केले त्याला कोणताही अडथळा नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातल्या ले उपसचिवांचं पत्र जिल्हा परिषदला प्राप्त झालं आहे आणि विशेषतः कामं थांबवण्याचं पत्र आहे नेमकं या पत्राबाबत काय सांगा कामं थांबवण्याचा था प्रश्न आणि रीतसर योग्यरित्या कामं देण्यात यावे असा विषय आहे तो कामं थांबवल्या गेले पाहिजे हा विषय नाही आहे काय आरवी विधानसभा क्षेत्रामध्ये राजकारण घडतंय किंवा कोणी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतोय का काही आपला असा आरोप आहे का राजकारण हे राजकारणासारखंच झालं पाहिजे अनेक पक्षामध्ये केवळ एका भावनेचे सगळे लोक राहते असं नाही वेगवेगळ्या भावना राहते वेगवेगळे विचार राहते याही ठिकाणी तसं होऊ शकते जी पत्र आलेलं आहे हे पत्र जे आहे हे पत्र नेमकं कामं कशा पद्धतीनं करायचे यासाठीचं पत्र असल्याचं आपले आमदार जे आहेत ते सांगतात आहे परंतु नेमकं या आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये उपसचिवांच्या या पत्रामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं आणि विशेषतः वेगवेगळे आरोपसुद्धा होतात आहे एकनाथ चौधरी एबीपी माझा वर्धा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट